माय मराठी माय बोलीचं महाचॅनल बोल की माय पप्पा सैरी केला किती जण गेल तो बकल गेल त्याची माझेवाडीचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सर्वजण होते. नाही नाही पोरग किती शिकलेलं होत बीए झालं होतं बीए काही एलएलबी एलएलबी झाली पुन्हा नाही पण बंगला त्याचा दा केला का दुसऱ्याचा दा केला त्याचा दा केला लबाड बोलते आमचा पप्पा भी काय सांगू तुम्हाला पहिल्यांदा नोंदायला गेले इकडून कावळा आणि तिकडून कावळा वरी पाहिलं तर चांदण्या महाल नांद लागल का राजू मी उगाशिराचे म्हणून नांद काय सांगू तुम्हाला हरे बाई ग म्हणाले काय सांगू तुम्हाला लय फसवले पप्पा तुम्हाला दुसऱ्याचाच बंगला दाखवले मी बिवग बाहेरून थोड बाहेरून तपास काढली होती त्याचा कस बघा लय टुकू 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 मोडकाच घर पडकी छापा माझं रूप चमचम चमचम लग्न झाल्यापासून एवढी खराब झाली हो फाटकाचं लुगड तुटकी चुली 2000 पातळ आहे की काय म्हणलो पप्पा 2000 पातळ आहे आणि फाटकी कसं म्हणालीस हे पहिल्या मालकाचं आहे जरा लक्ष देऊन ऐक वाकडी तिकडी बाबळतीचा कत्तर कत्तर पाला वाकडी तिकडी बाबळतीचा कत्तर कत्तर पाला पासा जिल्ह्याचे पोर बघून निघून गेले म्हणून चिमाच्या वणीचा केला तर ती बी असला
आसूजा पदरे पडले खोड हसून कराव गोड तुम्हाला वाटते जोड मला खाराची फोड पाण्यात बुडू बुडू चोकाले होऊन दिवस काढाले हो तेव का त्या टोपीवाल्या बरा फाटकाच्या लुगड्या तुटकशी थोडी शिवाय दोरा नाही झोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही बाई ग बाई ग नवरा नको काय सांगू पप्पा लग्नात माझ्या पप्पानं थोडे संघ घातले का त्याला काही मिळणार म्हणून उग संघाचे नाव सांगते लक्ष देऊ नये का चप्पल हा एकदानी बोरमाळ टापस छुबे युरोजा मासोळ्या नाकात नथनी कपळाला कुकू एवढा थाट माट करून मोरप्यात बसून एवढी उंग दिसते उभी होत तुम्हाला उग गटगट घेऊन बसले उग माझ्या हातात उग माझ्या नाकात उग फुटका महबूबा तर दिसायला का सगळं ह्याच्यावर गेलं कशावर ह्याच्यावर हरी हरी कधी माझ्या मालकाची धारू सुटला त्याने या व्यसन मुक्तीवर खुश होऊन त्याने 101 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे गांजा दारू मत्ती यारू अक्कल गुंग हो जाती है अपने पलंग का दाम खर्च कर सिर पर जूते मिलते हैं हिंदी आती लेकिन हेलपाटे खाते अंदर कधी माझ्या मालकाची दारू सुटल कधी माझ्या घरातल्याची दारू सुटल धन्यवाद
सुरतीचे मोती गुळ धाव सोनी राजात लेले नाही मोळका पलंग तुटकी नवार वरी नरंबी चाना नाही एका जनार्दने समरस झाले तोरस येते नाही बाई ग बाई ग विश्वनाथ भालेराव यांनी म्हणले बाई का नग म्हणालेस त्या पट्ट्याला दुसरी बार येऊ दे आम्ही बघतो त्याच्याकडे त्याने 111 रुपये दिले थोडं मेकअप बरोबर झाले म्हणले ओ ते 111 भालेरावने 111 रुपये दिले मी हृदयापासून आभार प्रकट करते तुळजा भवानीचा शुभाशीर्वाद जगदंबेचा शुभाशीर्वाद माऊलीचा आणि तुकोबाचा शुभाशीर्वाद आणि एवढं भारूड बोलून मी माझ्या वेशभूषेला मी हे करतो तुम्ही त्यावर चलू द्या.